नमस्कार, 12 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 12 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला. रुग्णसंख्या 1423. यावल तालुक्यातील खरीप हंगामातील नुकसान भरपाईकरिता 1,11,00,000 रुपयाचा निधी तहसील कार्यालयात प्राप्त. दिवाळीपूर्वी वितरणाची सध्या लगबग. बसुबारस निमित्त फैजपूर येथील सुरभी गो शाळेत गोपूजन सोहळा संपन्न. यावल काँग्रेसकडून पारोळा येथील दलित युवतीच्या अत्याचार व हत्येच्या घटनेचा निषेध. महाराजस्व अभियान PM किसानसह महसुली वसुलीकरिता यावल तहसीलदारांनी घेतली बैठक. तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ अदा करा, आयटकची मागणी. यावल शहरातील आसाराम नगरात नव्याने बांधलेल्या गटारीतून सांड पाण्याचा निचरा होत नाही म्हणून नागरिकांचे निवेदन. किनगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगारा इतका बोनस. कर्मचारी महासंघातर्फे प्रशासनाचे आभार. पोलीस बॉईज असोसिएशनच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी जितेंद्र कोळी यांची निवड. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी. यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील यांचा वाढदिवस पहलवान ग्रुपकडून साजरा. यावल येथील पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे पालिका व शहरातील तरुणांनी केले स्वागत. तर कार्तिकी दिंडीतील सर्व भक्तभाविकांना किनगावच्या महिला बचत गटाकडून पाहुणचार. गाव एक संघ एक कुटुंब सारखे आले एकत्र. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्स वेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर, शेजारी फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्स वेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 12 नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला. त्यामुळे आता यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 1423 झाली आहे. आज गुरुवारी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील आमोदा या गावामध्ये 1 जण कोरोनाबाधित आढळला आहे. तेव्हा ग्रामीण भागात आमोदा हे गाव असे आहे की ज्या गावामध्ये गेल्या आठवड्याभरापासून हा आता 4था रुग्ण आढळला आहे, म्हणून प्रशासनासमोर देखील आता चिंता वाढली आहे. तेव्हा आता यावल तालुक्यातील रुग्णसंख्या 1423 झाली असून यात यावल शहरातील 152 रुग्ण, फैजपूर शहरातील 180 रुग्ण, तर ग्रामीण भागातील 1091 असे रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळलेल्या 1423 रुग्णांपैकी 1340 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहेत, तर 65 जणांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या यावल तालुक्यात केवळ 18 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. युवा सम्राट सुपर मॉलसोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5-50% भव्य सूट फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. तालुक्यात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन काढणीयोग्य झालेल्या उडीद मूग पिकासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हा या नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई गुरुवारी शासनाकडून प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ती नुकसान भरपाई मिळावी यासाठीच्या हालचाली तहसील कार्यालयातून सुरू आहेत. तालुक्यात 6,138 शेतकऱ्यांकरिता 1,11,91,731 रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. एकूणच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर निधी जावा आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी असा प्रयत्न महसूल विभाग करीत आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये यावल तालुक्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती. यामुळे काढणी योग्य झालेल्या उडीद मूग पिकासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तेव्हा या नुकसानीचा पंचनामा झाला होता व नुकसान भरपाईकरिता
शासनाकडून जिराईत आश्वासित सिंचनाखालील क्षेत्रासाठी हेक्टरी 10,000 रुपये तर बागायत व आश्वासित सिंचनाखालील क्षेत्राकरिता हेक्टरी 25,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णय झाला होता। तेव्हा एका शेतकऱ्याला मर्यादा 2 हेक्टरापर्यंतची लावण्यात आली असून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यासाठी शासन आदेश झाले आहे। तर गुरुवारी यावल तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 1,11,91,731 रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे। हा निधी 6,138 शेतकऱ्यांसाठी असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी हा संपूर्ण निधी वितरण करण्याचे प्रयत्न तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर डी पाटीलसह सर्व मंडळाधिकारी व तलाठी वर्गाकडून केले जात आहे। त्याकरिता रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयामध्ये या संदर्भात कार्यवाही सुरू होती। खुश खबर खुश खबर खुश खबर, दीपावली के इस अवसर पर SMB मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। SMB मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजवी दाम, यही है SMB मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। बसु बारस दीपावली निमित्त परम पूज्य पूर्णानंद जी महाराज यांच्या असीम कृपेने व पुरोहित उदयजी दीक्षित यांच्या वेदोपचारात गोधन पूजा फैजपूर येथील सुरभी गोसेवा केंद्रात पार पडली। फैजपूर येथे यावल रोडावर सुरभी गोशाळा आहे। या गोशाळेमध्ये आज दीपावलीच्या प्रारंभी बसुबारस निमित्त या ठिकाणी गोशाळेतील गायींचं पूजन करण्यात आले। माल्यार्पण अर्पण करीत बाजरीच्या भाकरी, गवार शेंगा, तसेच पुरणपोळीचं नैवेद्य आणि फळांचं नैवेद्य या सर्व गोमातांना दाखवण्यात आले। त्यानंतर सामूहिकरित्या कापूर आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला। परमपूज्य पूर्णानंदजी महाराज सपत्नीक सौ धनश्री पूर्णानंदजी पाटील, संजय सराफ त्यांच्या पत्नी सौभाग्यवती तनुजा सराफ, मोहित बडे सपत्नीक सौभाग्यवती अश्विनी बडे यांच्या हस्ते पूजा पार पडली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, डॉक्टर आशिष सराफ, डॉक्टर ऋतिक सराफ, ओम सराफ, भागवत पाटील, सौभाग्यवती कैकई पाटील, संजय महाजन, सौभाग्यवती साधना महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, डॉक्टर भरत महाजन, संदीप भारंबे, राजाभाऊ चौधरी, लक्ष्मण गुळवे, वासुदेव भारंबे, केतन भारंबे, विलासभाऊ भारंबे सह गोसेवा केंद्र समितीचे सदस्य व गोभक्त या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुवर्ण संधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82।
येथील तहसील कार्यालयामध्ये काँग्रेसच्या वतीने एक निवेदन देत टोळी तालुका पारोळा येथील दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराचा व खुनाचा तीव्र निषेध करण्यात आला व संबंधित नराधमांना जलद न्यायालयात त्यांचा खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. गुरुवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की टोळी तालुका पारोळा या गावात एका 20 वर्षीय दलित युवतीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी सामूहिक अत्याचार केला व विष पाजून तिला ठार मारण्यात आले. ही अतिशय दुःखद व माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. तेव्हा या घटनेचा तीव्र निषेध काँग्रेस कमिटीच्याकडून करण्यात आला. तेव्हा या घटनेतील संशयित नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व सदर खटला जलद न्यायालयात चालवून त्यांना फाशी देण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा. तसेच गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सदरचे निवेदन तहसील कार्यालयामध्ये जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष कदीर खान, अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, तालुका उपाध्यक्ष गफ्फार शाह, नगरसेवक समीर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, शेख जाकीर, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, अनिल जंजाळे, अमोल भिरुळ, शेख नईम सह मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. टोळी या गाव आहे आणि ते पारोळा तालुक्यामध्ये दलित भगिनीवरती या ठिकाणी युवतीवरती अन्याय अत्याचार करून तिला विष पाडून ठार मारण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यात आलो आहे आणि आरोपी जे त्यांना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे यासाठी आम्ही चालवा काँग्रेस कमिटीतर्फे अनुसूचित जाती जमाती विभागातर्फे या ठिकाणी निवेदन सादर करतो. बोलो यांच्याकडे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आपण निवेदन देतो आहे. अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं पारोळा तालुक्यामध्ये टोळी या गावी एका महिलेवरती अत्याचार करण्यात आला. एवढ्यावर थांबलं नाही तर तिला विष बांधून ठार करण्यात आला. अशा पद्धतीनं एक दलित समाजामध्ये एक अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आरोपींना त्या ठिकाणी लवकरात लवकर त्यांना पकडावं, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांना फाशी शिक्षा होईल या पद्धतीनं योग्य ते असे सरकारी वकील त्या ठिकाणी नेमावे की जेणेकरून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष प्रभाकर सोनवणे आणि इंटक सर्व परिवार नगरसेवक यांच्या वतीनं हे निवेदन साहेबांना दिलं आहे. साहेबांनी वरिष्ठांकडे हे निवेदन पाठवावं अशा पद्धतीने त्यांना विनंती करतो. नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थी सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. बुधवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांनी सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये महाराजस्व अभियान PM किसानसह महसुली वसुलीचा आढावा त्यांनी घेतला व आगामी काळामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम
नागरिकांच्या हितार्थ राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आगामी काळात दिवाळीच्या सुटीमध्ये प्रत्येक मंडळाधिकारी व तलाठी यांनी आपापल्या सजेतील रेंगाळलेली कामे मार्गी लावावी अशा सूचना देखील त्यांनी केल्या. या बैठकीमध्ये तहसीलदार महेश पवारसह निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर डी पाटील, मंडळाधिकारी जे डी बंगाळे, सचिन जगताप, शेखर तळवी सह मंडळाधिकारी व तलाटी उपस्थित होते. आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलै 2020 पासून मानधनवाढीचा फरक देण्याचे सरकारने जाहीर केले, तरी तो फरक अद्याप अदा करण्यात आलेला नाहीये. तसेच केंद्र सरकारने आशा कर्मचाऱ्यांसाठी सायकलची तरतूद केली आहे, ती देखील मिळाली नाही. तरी याबाबतचा पाठपुरावा व्हावा आणि महाराष्ट्र सरकारने आशा कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याचे परिपत्रक काढले त्याची देखील अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आयटककडून करण्यात आली. या संदर्भातील निवेदन त्यांनी आरोग्य विभागात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्याकडे दिले व सोबतच त्यांनी आशा कर्मचाऱ्यांना गणवेशापोटी 1200 रुपये अदा करावेत, आशा कर्मचाऱ्यांना दिवाळी भाऊबीजकरिता किमान 2000 रुपये द्यावे अशी मागणी त्या निवेदनातून केली आहे. सदरचे निवेदन देतेप्रसंगी आयटकचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, उपाध्यक्ष मनीषा बैरागी, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे सह आदींची उपस्थिती होती. शहरातील आसाराम नगरमध्ये आमदार निधीतून गटारी बांधण्यात आल्या, मात्र बांधकाम करताना गटारीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाहिजे तसा उतार न दिल्यामुळे या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहेत. तेव्हा सांड पाण्याचा निचरा न होता या गटारीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. शहरातील विस्तारित भागातील सांड पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून काही भागातील गटारीकरिता आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात आले होते. यामध्ये यावल शहरातील आसाराम नगरात गट क्रमांक 708 गटार बांधण्यात आली. गटार बांधकाम करताना व्यवस्थित उतार न दिल्यामुळे या बांधण्यात आलेल्या गटारीमधून सांडपाण्याचा निचरा होत नाही आहे, मोठ्या प्रमाणावर गटारीमध्ये पाणी तुंबले आहे. तेव्हा सदरील बांधकाम करण्यात आलेल्या या गटारीमधून सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठीचं निवेदन या भागातील रहिवासी विक्रम राजपूत, किशोर पाटील, नंदन वडिंकार, मुकुंदा पाटील, अनुराग फालक, शरद कोळी आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले. तेव्हा या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेकडे सदर समस्या सोडवण्यात यावी म्हणून पत्र दिले आहे. तेव्हा लवकरात लवकर येथील समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने आपल्या सर्व 15 कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगारा एवढा बोनस दिवाळीनिमित्त दिला आहे. तेव्हा दिवाळीपूर्वीच दिवाळीचा बोनस दिल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले आहे.
किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रशासक RP इंगळे व ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर यांनी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सहसचिव अमृत महाजन, तालुका पदाधिकारी प्रदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये एक बैठक घेतली. यात सर्व 15 कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून 1 महिन्याचा पगार धनादेशद्वारे वितरण केला. गावात कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम केले त्यांच्याप्रती सन्मान राखत यंदाच्या दिवाळीस बोनस देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला. तेव्हा या निर्णयाचं कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. या प्रसंगी संदीप पाटील, पिंटू साळुंखे, छगन साळुंखे, जगदीश कंडारे, नाना पाटील, भिकारल, गौतम कंडारे, राजू जावासह सफाई कामगार उपस्थित होते. नुकतेच महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा कोषाध्यक्षपदी जितेंद्र कोळी यांची निवड करण्यात आली. सदरील निवड जिल्हाध्यक्ष नितीन बामणे यांनी केली आहे. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल जिल्हा सरचिटणीस योगेश कुमार अडकमोल, जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत, जिल्हा मार्गदर्शक डॉक्टर अतुल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भालेराव, गणेश पवार, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेसी, चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख, चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, रावेर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झालटे, शेख सलीमुद्दीन, वसीम तळवी, राजेश अडकमोल, कैलास मेढेसह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महान स्वातंत्र्य सेनानी तसेच शिक्षक तज्ज्ञ व भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी, उपप्राचार्य डॉक्टर AI भंगाळे, विद्यार्थी विकास विभागाचे सहाय्यक अधिकारी डॉक्टर नितीन चौधरी सह प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. यावल पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील यांचा वाढदिवस होता. तेव्हा त्यांचा वाढदिवस यावल शहरातील पहलवान ग्रुपकडून साजरा करण्यात आला. यासाठी पहलवान ग्रुपने फोर्स फिटनेस क्लबमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान पहलवान, शहराध्यक्ष राजू पिंजारी, शेख रहमान, शेख नदीम, शेख हुसेन, नासिर खान, शाकिर खान या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या उत्साहात शेखरदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचं गुरुवारी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी बबन तळवी यांनी स्वागत केलं. शहरात आगामी काळात पालिका व पोलीस प्रशासन सोबत काम करेल. कायदा व सुव्यवस्थेच्या सह विविध विषयांवर या प्रसंगी त्यांची चर्चा देखील झाली. यावेळी पालिकेचे शिवानंद कानडे देखील उपस्थित होते. नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना शहरातील माहिती देखील या प्रसंगी मुख्याधिकारी बबन तळवी यांनी दिली. तर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचा सत्कार शहरातील तरुणांनी देखील केला. यावेळी शाहरुख खान, शाहिद खान, अहमद रजा, मोईन खान सह तरुणांनी देखील पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचं शहरात स्वागत केलं. मी तो म्हणतो इकडचं जो हा
गुच्छ बनवणार जो आहे ना तू वाट पाहत असेल किनगाव येथे कार्तिकी दिंडीतील भक्त भाविकांना महिला मंडळाकडून पाहुणचार देण्यात आला. एक गाव एक संघ एक कुटुंब असं सर्व महिला मंडळ एकत्र आलं होतं आणि मोठ्या उत्साहात त्यांनी कार्तिकी दिंडीतील भक्त भाविकांना पुरणपोळी भजी तसेच खीरपुरीचा पाहुणचार मोठ्या उत्साहात दिला. या त्यांच्या कार्यक्रमाने भाविक भारावून गेले होते. किनगाव तालुका यावल येथे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिकी दिंडी परंपरेनुसार सुरू आहे तेव्हा गावात दररोज भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तर या दिंडीत सहभागी सर्व भक्त भाविकांना गावातील एकविरा महिला बचत गट तसेच महिला मंडळातर्फे जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. याकरिता महिलांनी खापरावरील पुरणपोळी भात खीर भजी असा पाहुणचार या सर्व भक्त भाविकांना दिला. यात श्रीराम मंदिरातील दिंडीत सहभागी सर्व भक्तगणांना आमंत्रित करून भावपूर्वरित्या पाहुणचार त्यांचा करण्यात आला. विशेष म्हणजे सामूहिकरित्या महिलांनी एकत्र येऊन रात्री या संपूर्ण पाहुणचाराकरिताची तयारी व स्वयंपाक केला. महिला मंडळांनी रात्री एकत्र येत खापरवरील पुरणपोळी तयार केली. त्यासोबत महिलांनी पुरणपोळी करताना बहिणाबाईंच्या ओव्या पांडुरंगाची महिमा आदी आपल्या गीतातून व भजनीतून सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं. या संपूर्ण पुरणपोळ्या तयार करण्यापासून तर संपूर्ण पाहुणचाराचा कार्यक्रमाचं नियोजन महिला मंडळच्या त्यातच एकविरा महिला बचत गटामधील कल्पना कोळी लीना धांडे ललिता न्हावी वर्षा पाटील संगीता पाटील बेबाबाई धनगर बबीता धनगर अरुणाताई पाटील कविताताई पाटील अनिता बोरशे आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा महिला मंडळीकडून अशा पद्धतीने देण्यात आलेल्या पाहुणचाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्या झोपड्यात बी जा तिकडे पण घे ना बच्चे बुच्चे बी घे काढ ना लवकर
आजी मी ना खाजो आई ने म्हणत हात वरली का किता वाई आई ती चटा चल तू जी बोले मले माहित है बाबा तू जप मी काही राव घेते मी ना तू तो कितला आता वे ते सुटते ना नाही तर मी जोता मी मांगून तू इथे तू काय बोलू भेटू मले चला वगैरे गाणं म्हणत आहे सकाळी फोन क्या कर रहा है ललिता भाई आमंत्रण दिलेलं आहे तरी पुरणपोळ्यांचं तरी आता सर्व महिला पुरणपोळ्या लाटण्यासाठी बसलेल्या आहे कार्यक्रम पुरणपोळ्यांचा कार्यक्रम पुरणपोळ्यांचा कार्यक्रम खीरपुरी वडाची भात रशी भात असा जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे तरी रात्री पुरणपोळ्यांचा कार्यक्रम चालू आहे बनवण्याचा चालू आहे हो सर्व बहिणी सर्व महिला मंडळ करीत आहे बाकी आहे रामचंद्र भगवान की
घ्या पाणी घ्या. वासुदेव करण म्हणजे वळण बस अरे पोरानो त्याला याच्यात लिहाता काय रे पोरं जाता रे योगेश महाराज बरोबर कसाठी अरे पहिले ना रे बोलले आता इकडे का नाही इकडे तर थांबया ना थांब सुन घ्या तुले बैठा बस ना रे आता एक राहिले डांगर तू तिकडे डुक्कर आहे तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.